तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. मी राजेश मुगळे, सोलापूर लोकसभेला इच्छुक उमेदवार, मी इथे आलो आहे. 25 तारखेला प्रल्हादजी पटेल साहेबांच्या हस्ते सोलापूरमध्ये, सोलापूर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर या रथाचं उद्घाटन केलं. आणि या रथाचं नाव आहे सर नमो विकास रथ म्हणून. मोदी साहेबांनी केलेले 10 वर्षामध्ये केलेले कार्य आहे काय सर, याला एक स्क्रीन आहे, 8x12 स्क्रीन आहे सर. त्या स्क्रीनमध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम आम्ही दाखवायचं दाखवत फिरत आहे. आणि हे रथ सोलापूर लोकसभेमध्ये मी घेऊन फिरत आहे सर. आणि सामान्य जनतेपर्यंत मोदी साहेबांनी केलेलं कार्य मी दाखवायचं माझा अभिप्राय. आपण सध्या इच्छुक आहे का लोकसोलापूर? हां सर, मी सध्या सोलापूर लोकसभेला इच्छुक आहे. आपण मागणी केली पक्षाकडे? हां, पक्षाकडे मागणी. काय काय वाटतं तुम्हाला, पक्ष देईल जबाबदारी? बघू साहेब, आता पक्षाचा निर्णय येतो. बर, तुमचा अजेंडा काय असणार निवडणुकीमध्ये? बघा, मी स्थानिक उमेदवार आहे. काय साहेब, मूळ जेवूर गाव अक्कलकोट तालुक्याचा व्यावसायिक आहे. आणि माझं बेस जो आहे ना साहेब, माझे वडील 40-50 वर्षापासून जनसंघामध्ये काम केलेलं आहे. बरं, त्यानंतर मी संघामध्ये मी काम करतो आहे. मी अनेक काही दिलेलं जबाबदार आहे मी पार पाडलेलं आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीकडून सर मागच्या वेळेला 2019 देखील मी मागणी केलो होतो, त्यावेळेला सर मला मिळालं नाही. मी आता ह्या वेळेला अति हार्डेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने मी तिकीट मागतो. पक्षाने जर नाही जबाबदारी दिली तर काय तुमचं पोटातून लढणार नाही? नाही नाही नाही, पक्षाने जरी नाही जबाबदारी जरी दिली, नाही तिकीट जरी दिली, तरी मी पक्षाचं काम करणार. पक्षाचं काम करणार? पक्ष ही माझी आई आहे. पक्षावर कधी माझ्या तिकीट कोणालाही मिळू द्या? तिकीट कोणालाही देऊ? बरं, 59 जातीमध्ये कोणाला? जातीय समीकरण बघून उमेदवार निवडला गेल्या महाराजांच्या, तर त्याचं काय जातीय समीकरण बघूनच उमेदवार दिला जातो? हो साहेब, हो ना. सोलापूरमध्ये बघा साहेब, मागासवर्गीय जो आपला जो समाज आहे, सगळ्या समाज आहे, त्यापैकी जवळपास 5.5 लाख मागासवर्गीय समाज आहे. आणि त्यामध्ये साहेब, आणि मी हिंदू महार म्हणून मी आहे, तर आमच्या समाजाचे वोट जे आहे ना साहेब 2,83,730 असं काहीतरी साहेब आमचे मतदार आहे, समाजाचे वोट आहे. की रथाचं उद्घाटन कधी झाले का? कसं ते 25 तारखेला गेलं. दौरा कसा असणार त्याचा? दौरा साहेब बघा, आता कोण अक्कलकोट तालुका फिरलं साहेब, सोलापूर शहर झालं आहे काय सर. आणि आज आणि काल आम्ही दक्षिण सोलापूरमध्ये होतो काय सर. आज आम्ही मोळला आलो होतो. मोळला येऊन साहेब आम्ही पंढरपूर हा शेवटचा टप्पा येतो, की पंढरपूर अगोदर करावे आणि त्यानंतर मंगळवेढा आणि मोळ करत जावे म्हणून आम्ही इथं आलो. उत्तम जानकारांचं देखील नाव सांगा. उत्तम जानकारांचं बघा साहेब, लोकशाहीमध्ये सगळ्यांना मागायचा अधिकार आहे. आणि त्यांचं जातीचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे काय साहेब आहे नाही माहिती नाही, ते सांगत फिरतात. पण आम्हा म्हणजे त्यांचं काय आम्हाला, आणि ते मुळात आमच्या पार्टीचे नाही काय साहेब, ते राष्ट्रवादीचे. भाजपच्या अमर साबळे त्यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. हो, आहे साहेब अमर साबळे साहेब, पण ते आमच्या सोलापूर लोकसभेचे साहेब समन्वयक म्हणून काम करतात. साहेब रिस्पॉन्स एवढा चांगला आहे साहेब, तुम्हाला काय सांगू. मी प्रत्येक गावामध्ये एंट्री केल्यानंतर काय साहेब हलगे वाजवून काय साहेब माझे स्वागत करतात, हार तुऱ्याने स्वागत करतात साहेब, फटाके वाजवून स्वागत करायला लागले काय साहेब एवढं चार पैकी. सर किती दिवस असणार गाडीचं साहेब? हे आचारसंहिता लागेपर्यंत मी अक्का मतदारसंघ फिरणार. स्थानिक पदाधिकारी आणि बाकी मंडळी तुमच्या दौऱ्या संदर्भात? हो साहेब, सगळ्यांना कल्पना आहे ना, सगळ्यांच्या समक्ष केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन केलं. नाही नाही, आता पंढरपूर शहरामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी पूर्ण परिचारिक आहे माझ्या. हो साहेब, हो साहेब मी भेटणार आहे साहेब, उद्या भेटणार आहे. मी आज फोन केलो होतो साहेब नाहीत ते काय साहेब, आज सोलापूरला गेलेत परिचारक साहेब काय साहेब, आम्ही फोन संपर्क करायचा प्रयत्न केला काय साहेब, ते सोलापूरला गेले, त्यांची आमची भेट झाली. उद्या गाडी? हां साहेब, उद्या गाडी घेणार ना साहेब.
गाठ घेणार आणि पुन्हा ते त्यांच्या हस्ते साहेब नारा कोणाला लावणार पंढरपूरमध्ये.